नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला। पण त्याआधी मित्रांनो मला तुमच्याशी बोलायचं आहे। मी कोलॅबोरेशन प्रमोशन आणि रेकॉर्डिंगसाठी पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमध्ये मी सांगितलं होतं की कोणाला करायचं असेल तर मला मेसेज करा किंवा त्यांचं आय डी मेन्शन करा। तर कोलॅबोरेशन किंवा प्रमोशन किंवा रेकॉर्डिंग फ्रीमध्ये नाही होत। कोणीही मला मेसेज करतं आणि कोणीही म्हणतं की मला रेकॉर्डिंग करून दे आणि मी त्यासाठी पैसे घेणार आहे। मी फ्रीमध्ये कशी करू शकते? तर काल एकाचा मेसेज आला, मी नाव नाही सांगत आहे आता, पण तो म्हणतो कसा की मला फ्रीमध्ये रेकॉर्डिंग करून दे आणि मी नाही म्हटलं तुम्हाला म्हणतो आहे की तू माझा अपमान करते आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी नाही चालणार प्लीज, कारण मी आधीच आजारी आहे। ज्यांना खरंच प्रमोशन करून घ्यायचं आहे त्यांनी ते पण आहेत, तसे पण आहेत प्रमोशन करून घेणारे किंवा रेकॉर्डिंग करून घेणारे जेन्युइनली। पण जे जे फेक आहेत ना त्यांनी प्लीज डिस्टर्ब करू नका, कारण मी आधीच खूप आजारी आहे, तब्येत माझी डाऊन आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी जरा रेकॉर्डिंगचे नियम तुम्हाला सांगते। ज्यावेळेस माझ्याकडून तुम्हाला रेकॉर्डिंग करून घ्यायचं असतं ते वीकली बेसिसवर किंवा डेली बेसिसवर असतं, तर ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला जेवढं रेकॉर्डिंग करायचं आहे त्याचं सगळं ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला करावं लागेल मला, आणि त्यानंतर तुम्ही स्क्रिप्ट मला द्याल। तर स्क्रिप्ट तुमची असेल आणि जर मी रेकॉर्डिंग केलेली स्टोरी जर तुम्ही तुमच्या चॅनलवर पोस्ट करता आणि तेच रेकॉर्डिंग जर दुसरं कोणी जर कॉपी करून जर शेअर करत असेल तर ती माझी जबाबदारी नाही। काय काय जणांचं म्हणणं असतं की आमची स्टोरी कॉपी नाही झाली पाहिजे वगैरे, तर ते माझ्या हातातच नाही आहे, कारण माझ्या स्वतःच्या स्टोऱ्या कॉपी होत आहेत भरपूर वेळा। दुसऱ्यांचं काय आहे, मी कुठून जबाबदारी घेणार आहे? ती एक झिकझिक। आणि दुसरी गोष्ट की पेमेंटवरून झिकझिक अजिबात नको आहे। ॲडव्हान्स पेमेंट घेतल्याशिवाय तर कोणीही काम करत नाही आहे आणि आता मला फसवलं गेलेलं आहे। म्हणजे कसं की आधी म्हणणार की 7 दिवसांसाठी, नंतर मग महिनाभर थांबवणार, नंतर हळूहळू स्क्रिप्ट देतो वगैरे असला प्रकार होणार। त्यामुळे मी इथून पुढे येणार 7 दिवसाचे जर ॲडव्हान्स पैसे घेतले असतील तर 7 दिवसात तुमचं काम झालं पाहिजे, नाहीतर मी त्या ॲडव्हान्स पेमेंट परत करणार नाही। मग त्यात तुमचं काम येते की तुम्ही स्क्रिप्ट पाठवून माझ्याकडून रेकॉर्डिंग करून घ्यायचं। मी रेकॉर्डिंगसाठी नाही म्हणते आहे का, मी रेकॉर्डिंग द्यायला कधी पण तयार असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तुम्ही सर्वांनी। जे चॅनलवाले आहेत त्यांना माझी सिच्युएशन बरोबर कळेल, ज्यांना फक्त टाइमपाससाठी रेकॉर्डिंग हवं आहे त्यांना नाही कळणार। तर मित्रांनो सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला। नमस्कार, माझं नाव राहुल आहे, वय वर्ष 30, माझे लग्न 1 वर्षापूर्वी झाले आणि माझा सुखी समाधानी संसार चालू आहे। पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतच असतं आणि माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडले की हे तुम्हाला कळूनच जाईल आता। तर गोष्टीला सुरुवात करतो। माझ्या आईचं नाव कमला आहे, तिचं वय 45 आहे। वय जरी जास्त असलं तरी 30 मध्ये दिसते ती, अशी काही नाही जास्त, बाकीच्या बायका दिसतात तशीच आहे, छान आहे, पण स्वतःला नीटनेटके ठेवते। माझे बाबा सरकारी नोकरीत आहेत, सुरुवातीपासून बाबांनी आपली लाईफ मुचेत घालवली आहे दोघांनी पण। त्यांना 2 मुले, म्हणजे माझी मोठी बहीण आणि तिचं लग्न झालं आहे। लहान असताना ते दोघं एका चादरीमध्ये कायम नागडे झोपायचे आणि सारखी हालचाल करायचे, कधी जाणवायचे वर खाली, तर आई कधी वर त्यांच्या बसून उड्या मारायची, कधी म्हणायची हळूहळू करा, कधी म्हणायची जोरजोरात करा आणि ओरडायची खूप। त्यावेळी काही कळत नव्हते, पण ज्यावेळेस समजायला लागले त्यावेळी कळले की हे दोघं असं करत असतात ते। आम्ही मोठी होताना आम्हाला दुसऱ्या रूममध्ये झोपवलं जायचं, मग हे दोघं रात्री एकमेकांसोबत करायचे। हे बऱ्यापैकी एक दिवस थोडेफार आवाज येत असत, पण नंतर आवाज कमी यायला लागले, असं ते करा तरी मला लघवी लागली होती। मी उठलो, घड्याळात पाहिले तर 2 वाजले होते। मी बाहेर जाऊन मुतून आलो आणि आईबाबांच्या रूममध्ये बांगड्यांचा आवाज यायला लागला की मला अंदाज लागला की काहीतरी चालू आहे। दरवाजाच्या की होलमधून मी पाहू लागलो तर त्यांची झळझळी चालू होती। पप्पा आईला बेडवर झवत होते, काय मस्त नजारा होता, इतके दिवस फक्त त्यांचा आवाज ऐकायला येत होता, आज प्रत्यक्षात बघून माझा बाबूराव सलामी द्यायला लागला होता। काय मस्त चालू होतं त्यांचं, आई बाप्पांना बोलत होती तुम्ही खूप मस्त होता, माझी खास पूर्ण मिटवता आणि मला सारखं रडवतात, त्यामुळे आवाज येऊ नये म्हणून आपण रात्री दोघं करतो। मुलं मोठी झाली आहेत, तुमच्यातला पण काही कमी होत नाही आहे पण। आहा, जोरात जावा, अहो थांबू नका, जोरात मारा, असं ती बडबडत होती। आता समजले, आवाज येत नव्हता तर त्यांचे चालू होते आणि माझा हात माझ्या बाबूरावर चालला होता। आई बाप्पांना बोलली थांबा जरा, मी वर येते आणि उड्या मारते। मग बाबा खाली झोपले आणि पाठीवरून त्यांचा बाबूराव मस्त होता।
आई उठताना तिची गाण्याने पुच्चीचं दर्शन झाले. काय सांगू, 45 ची होती पण मस्त होती. पुच्ची एकदम क्लीन होती, एकही केस नव्हता. मग आई पप्पांचा लवाडा तिने हाताने पुच्चीत टाकला आणि वरून उड्या मारू लागली. तिचे बॉल हिंदोळे खात होते. पप्पा त्यांना धरून मग पिऊ लागले. तिचा मनुका तोंडात धरून चोकू लागले. आई खूप जोरात करत होती, जोरात उड्या मारत होती आणि पप्पांना म्हणत होती, माझा हात चावा जोरात. पप्पा नाही म्हणत होते पण आईला खूप चढला होता, त्यामुळे ती मोठ्याने ओरडून चावायला सांगत होती. पप्पाने हात घेतला आणि तोंडात घेऊन चावू लागले. आई जोरजोरात ओरडत होती. तिने स्पीड वाढवला आणि एकदम शांत झाली. पप्पा पण शांत झाले. 2 मिनटं कोणीच काही बोललं नाही, भयान शांतता होती. आई नंतर बोलली, खूप छान वाटतंय असं उड्या मारताना, माझा पाक कण मिटवता तुम्ही. पप्पा म्हणाले की मी मलाही तुलासारखंच हौशी वाटतं. आता हातावर आईने पाहिले तर थोडं रक्त आलं होतं. पप्पा म्हटले, दुखत आहे का? तर आई म्हणाली, नाही तुमच्या पुढे हे काय नाही, ते आहे लव बाईट आहे ते, तिला असे आवडते चोकून खायला. नंतर ती फ्रेश होऊन तशीच झोपून गेली लागली आणि तिने माझी पूर्ण अंडरवेअर ओली केली होती. मी चेंज करून झोपी गेलो. तर पुढे पावसाळ्याचे दिवस होते. आमचे घर कोकणात असल्यामुळे तिथे एकदा पाऊस झाला तर थांबतच नाही. तुम्हाला तर माहीतच आहे कोकणातली घरे कौलारू असतात. ते त्यामुळे माझ्या डोक्यात एक प्लॅन आला की दुसऱ्या बेडरूमची, म्हणजे मी जिथे झोपतो त्या खोलीची कौल थोडी फोडायची आणि आईबाबांच्या खोलीत झोपायची सोय करायची. खोलीत तर मी एकटीच असायची. बहीण सासरी आणि माझे त्यावेळेस अजून लग्न पण झाले नव्हते, ज्यावेळेसची घटना सांगते. मग एक दिवस घरात कोण नसताना कौलं थोडी फोडली आणि घरी आल्यानंतर सांगितले की माकडं खूप आलती त्यांनी फोडली. नेमका त्याच आठवड्यात पाऊस नाही आला, मूड ऑफ झाला होता. पण नंतर थोड्या दिवसात खूप पाऊस पडला आणि खोलीत पावसाचे पाणी आले, सगळे ओली चिंब झाले. मग आई बाबा म्हणाले की आमच्या खोलीत बेड टाक आणि आपण झोपूयात सगळे. मनात खूप आनंद होता त्यांचं पाहता येईल म्हणून. 1-2 दिवस असेच गेले, त्यांच्यात काही झालेच नाही. रात्र जागवून काढली. आई विचारत होती, डोळ्यात का सुजलेत तुझे? पण म्हटलं आता काय सांगू, तुमचं पाहिलं नाही म्हणूनच सुजलेत. 4th दिवशी मला झोप कधी लागली कळलंच नाही, पण रात्री अर्धवर झोपत त्यांच्या बोलण्याचे आवाज येऊ लागले. अहो उठाना, आज पाळी संपली आहे, यांना मला झवायचं आहे. कसं तरी स्वतः आहे. पप्पा काही त्या दिवशी उठले नाहीत, पावसाळ्यात त्यांना खूप काम लागते. दिवसभर तशीच झोपली, पण तिचा मॉर्निंगचा आवाज येऊ लागला होता. पाहतोय तर काय, साडीवर करून पुच्चीत बोटं घालून घेत होती. 5 ते 10 मिनटं तशीच शांत करून झाली. त्यावेळेस तिने हळूच माझ्या बेडकडे पाहिले आणि पटकन झोपली. बहुतेक तिला संशय आला असेल की मी पाहतोय म्हणून. दुसऱ्या दिवशी पप्पा आवरून गेले. पावसाळ्यामुळे शाळेला सुट्टी होती, त्यामुळे मी आई आणि मी घरीच होतो. दुपारचं काम आटवून ती बेडरूममध्ये गेली आणि टी व्ही बघत बसलो होतो. पण डोक्यात रात्रीपासून आईचे विचार येत होते म्हणून हळूच खाली डोकावून पाहतो तर काय, आईची चड्डी पडली होती आणि ती पुच्चीत बोटे घालून घेत होती. तिला झोप लागली होती बहुतेक. खोलीचा दरवाजा बंद करायला विसरली असणार. मी तसाच बघत होतो. धाडस करून हळूच आत गेलो तर तिची चड्डी ओली झालेली दिसली. मी हळूच हाताने स्पर्श केला, मस्त चिकट चिकट झालं होतं. हळूच तिथे माझ्या जेबीने चांडले. आहा हा, अमृताहून खूप छान चव होती. माझा बाबूराव ताट झाला, पण त्यापुढे मला जायचं धाडस काही झालं नाही. तेवढ्यात आई उठली आणि मला बघून ओरडली, काय करतोयस हे? मी म्हटलं, काही नाही, तूच अशी झोपली होतीस म्हणून तुला ब्लँकेट टाकायला आलो होतो अंगावर. बरं म्हणाल, आणि बाहेर जा, मी घेते. बाहेर जाताना माझा तंबूतीने बघितला होता, बाहेर येईपर्यंत बघत होती. हसली पण काही बोलली नाही. मी मुद्दाम कौले दुरुस्त केली नाहीत, त्यामुळे आज रात्री पण आईबाबांच्या खोलीतच झोपणार होतो. मी झोपले असेल याची खात्री करून पप्पांना उठवलं, पण चिडचिड करत उठले. म्हणाले, काय ग, थोडे दिवस बिना झोपता झोपू शकत नाहीस का? तर आई म्हणते, तुम्हीच सवय लावली आहे रोज झवायची, मग कशी झोप लागेल? या दोघांचं हे असं बोलणं ऐकून मला कळलं ना की एवढं कसं काय घाण बोलतात. आई पप्पांचा मूड बनवायला लागली होती. दोघं पण एकमेकांना पाप्या देत होते. हळूच दोघे नागडे पण झाले. पप्पांचा लवडा काही उठत नव्हता. मग पप्पा म्हणाले, याला तोंडात घे. पण आईने पण लगेच लॉलीपॉपसारखं चोखायला सुरुवात केली. पप्पांनी लगेच तिला थांबून तिच्यावर झोपवले आणि लवडा पुच्चीवर ठेवला आणि एखादा निका तात घातला. तर आई हळूच ओरडली, अहो हळू करा ना, एवढं काय आहे? तर पप्पांनी दणक्यावर दणके देणे सुरुवात केली. तिला वर यायचे होते म्हणून पप्पांना थांबवलं आणि आई वर आली. वर येताना तिने माझ्याकडे बघितले. तिला समजले की मी बघतोय.
आणि ती माझ्याकडे बघतच लवड्यावर बसली आणि उड्या मारत होती. तेवढ्यात पप्पांचा गळा आलं. आई ओरडली, 2 मिनटं थांबायचं ना, पण वेळ गेलती. चिडचिड करत झोपली बोटे घालून माझ्याकडे बघत, आणि पप्पा घोरत पडले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आई खोलीत गेली, म्हणून मी थोड्या वेळाने खोलीकडे गेलो. दरवाजा बंद होता, हळूच ढकलला तर उघडला. समोर पाहतोय तर काय, आई पूर्ण नागडी बेडवर होती, माझ्याकडे बघत स्माईल देत आहे. आईच्या खोलीत गेल्यावर बघितलं तर मला तिचं काही समजेना. मी तसाच ते नागडे डोळ्याने आस्वाद घेत होतो. आई म्हणते, बघतच बसणार आहेस का, येऊन काय करणार आहेस? आई असं बोलल्या मी तिच्यावर झडपच घातली आणि तिला पाप्या देत देत बेडवर पाडली. जोरात चालू केलं. तब्बल 10 मिनटं तसंच मी तिला करत होतो. माझे कपडे हळूहळू काढायला सुरुवात केली. कधी गालावर, कधी मानेवर, कधी छातीवर पूर्ण चुंबन करत होतो. तिला खूप छान वाटत होतं आणि मला तिचं हे रूप बघून मलाही जोश आला होता. तिचं अंग चाटायला सुरुवात केली. आता आम्ही दोघे पण नांगडे होतो आणि ती अगोदरच झाली होती. मी तिचं पूर्ण शरीर चाटून काढलं होतं. ती कणत होती नुसती. माझं चाटून झालं, तिने पण तसंच केलं राव. माझं पूर्ण शरीर चाटून ओलं केलं होतं. एवढ्या वेळात आम्ही एक शब्दही बोललो नव्हतो. नाही, नंतर आई म्हणते, गाढवा, हे करताना तुला लाज नाही का वाटत? मी म्हटलं, का तुला नाही वाटत तर मग मला कशाला वाटले पाहिजे? दोघेही हसायला लागलो. म्हणते, कशी शरीराची आग आहे बाईच्या, जर नाही शांत झाली तर त्याचा वणवा होतो. मी पण हो म्हणत नुसते तिला घेत होतो. आई म्हणाली, खूप मोठा आहे रे तुझा हत्यार. ती चोळत होती. मी तुला तेवढ्यात घे म्हटलं तर तिने लगेच घेतलं. ती म्हणाली, मला पण पुच्छी चाटून घ्यायची आहे. मग आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध आकारात आलो. काय मस्त वाटत होते. माझा चोकोबार ती खात होती. 46 वर्षाची मुलायम पुच्छी चाटत होतो. मी पण एवढे फास्ट करत होतो की दोघांचे पाणी आले आणि दोघांनी ते एकमेकांचे पाणी चाटून पुसून पिऊन टाकले. 5 मिनटं फ्रेश झाल्यावरती बेडवर येऊन पडलो. आई म्हणत होती, राहुल, मला माहीत होतं की तुला मला लव्हायचं आहे. बऱ्याच वेळा तुझा तंबू बघितलेला आहे मी. आमच्यात खूप आधीपासून बघतोयस तू, हे सुद्धा मला माहीत आहे. पण अगोदर मला एवढे काय वाटत नव्हते. पण अलीकडे तुझे बाबा कामामुळे थकून जातात, बेडवर जास्त वेळ टिकत नाहीत आणि माझी खास खूप आहे, त्यामुळे मी तुझी निवड केली. हे ऐकून मी पण म्हणालो, आई, लहानपणापासून मी तुमचे जेवणे खूप वेळा पाहिले आहे आणि तुझ्याकडे बघून मला खूप करुशी वाटतं. पण ती संधी आज मिळाली तुला जवायची. असेच 10 मिनटं झाल्यावर मी पुन्हा चुंबन सुरू केलं. तिने माझा लवडा चोळून ताट केला होता. खूप कडक झाला होता. आई आडवी झाली. मी तिच्यावर आलो आणि लवडा पुच्चीवर सेट केला आणि घपकन आत घातला. तशी ती कणली, गाडवा हळूहळू कर रे, दुखतंय. मी सॉरी बोललो. मग हळूहळू चालू केली गाडी. मस्त कणत होती आणि तिचे बॉल हाताने चुरगळत होती. मग मी तिच्या हातावरून तिचे बॉल दाबत होतो. मस्त वाटत होतं ते टिपून खाली. ती पण घालून गांड उचलून घेत होती. जो जोरात कर पोरा, फाड माझी पुच्ची एकदाची. हा, थांबू नको, जवत राहा मला. मला दिवसा चालणे दाखव. मी पण चालू झालो जोरात. खोलीत नुसता पचपचचा आवाज येत होता. ती पण ओढत होती. घरी कोण नसल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे आमचे जोरात चालले होते. हा, सटासट लवडा पुच्ची चिरत होता. ती काय पाणी काढायचं नाव घेत नव्हती. मग अशी मजा झाल्यामुळे मीही पाणी सोडत नव्हते. आईने मला थांबवलं, ओळखलं आणि मी खाली आडवा झालो. ती हसली, म्हणाली, काय रे, सगळं माहिती आहे तुला. काय मला काय पाहिजे ते, मला काय नको असते ते. मी तिला वर घेतलं. तिने हाताने लवडा सेट केला आणि त्यावरती बसली. नुसते पहिली रगडत होती, नंतर झालं काय माहीत नाही. तिला फडफड उड्या मारायला लागली, जोर जोरात ओरडू लागली. मीही खालून धनके देत होतो. तिने मला तोंडात तोंड दिलं आणि लगेच काढलं पण आणि उड्या मारायला लागली. पोरा, माझं होत आलं आहे. मला खालून खूप करंट आलेला आहे. आम्ही दोघंही ओरडू लागलो. मग आम्ही पाणी सोडले आणि घामाघूम होऊन शांत पडलो. 5 मिनिटांनी फ्रेश होऊन बेडवर म्हटली, हे कोणाला कळता कामा नाही. मी म्हणालो, हो. आईला विचारले, तुला खूप आवडतं ना चावलेलं? मी म्हटलं, हो, पण तुझे पप्पा देत नाहीत ना आजकाल. त्यावर मी तिला दिलं, तुझ्या बाबांचं बघ, खूप ठिकाणी चावले आहेत आणि तू चावले ओळखलं असेल त्यांनी तर मला घराबाहेर काढतील, म्हणून तिने मला चाव दिलं नाही. हे आमचं जेवणे खूप दिवस बाबा नसताना चालू होते. नंतर बाबा असताना कसे जेवलो हे सांगन. काही वर्षांनी माझे लग्न झाले तरी पण आम्ही जेवतच होतो. मग माझ्या बायकोला माहीत पडू नये म्हणून नंतर आम्ही खूप कमी केलं होतं. तर मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.